सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे कोणीही रातोरात प्रकाश झोतात येऊ शकतं, कधी डायलॉग्स मुळे, कधी डान्स मुळे, तर कधी गाण्यामुळे। सध्या असंच एक गाणं फेमस झालंय, ते म्हणजे मोये मोये। सोशल मीडियावर सध्या मोये मोये गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातलाय। इंस्टाग्रामवर तर रील्सचा पाऊसही पडतोय, पण हे गाणं नेमकं कोणतं आहे आणि त्या गाण्याचा नेमका अर्थ काय आहे, चला व्हिडिओतून जाणून घेऊया। मोये मोये हा ट्रेंड आल्यापासून त्यावर हजारो रील्स बनवले गेलेत। या गाण्याची इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब वर मोठी क्रेज निर्माण झाली आहे। मोये मोये हे डझनम या गाण्यातील शब्द असून ते सर्बियन गाणं आहे। तसेच गाण्यात मोये मोये हा शब्द नसून मोये मोरे असा शब्द वापरलाय। मोये मोरे हा शब्द गाण्यात सतत येत असल्याने लोकांचे या शब्दाकडे लक्ष वेधून घेतले जाते। हे गाणे जरी वेगळ्या भाषेचे असले तरीही जगभरात केवळ याच गाण्याचा ट्रेंड सुरू आहे। मोये मोरे मधील मोरे या शब्दाचा अर्थ सर्बियन भाषेत दुःखदायक स्वप्न किंवा एखादा वाईट अनुभव असा होतो। डझनम गाण्यातील हा शब्द त्याच्या दडलेल्या अर्थावर प्रकाश टाकण्याचं काम करतो। डझनम असं या गाण्याचं मूळ नाव असून हे गाणं 2 मिनिट 56 सेकंदांचं आहे। सर्बियन गीतकार आणि गायिका टेयाडोरा हिनं हे गाणं गायलंय, तसेच त्या गाण्यामध्ये कामही केलंय। सर्बियन रॅपर स्लोबोदान वोल्कोविक कोबी सोबत मिळून या गाण्याचे शब्द लिहिले असून लोका जोवानोविकाने या गाण्याला संगीत दिले। हे गाणं वेगळ्या भाषेतील असूनही जगभरात याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।